ही तपासणी कुठली आहे? इलेक्ट्रोपॅथी का कुठली? नाडी परीक्षा. नाडी परीक्षा अत्याधुनिक नाडी परीक्षा. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. ओके, आता आपण आहोत सध्या 2024. बदलत्या काळानुसार आपल्याला टेक्नॉलॉजी बदल करून ट्रीटमेंट केली तर लोकांनी. हे आयुर्वेदिकच आहे ना? पूर्ण आयुर्वेदिक आयुर्वेद आणि निसर्ग उपचार म्हणजे कुठेतरी परत प्रकृतीला जवळ घेण्याची गरज आपल्याला आता सुरू करायला. बाबा नाही घाबरतो ना बाहेर तरी तुम्ही डॉक्टरचं काम आहे सिरियस होऊन सगळ्या गोष्टीवर फोकस करायला. डॉक्टरनी काही गोष्टी काळजी घेऊन केल्या पेशंटला फायदा होतो. वजन 72 kg आळंदी येथील आमचे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे या ठिकाणी. डॉक्टर सुनीलजी वाघमारे आणि एस बी देवकर सर, डॉक्टर माळे सर. आणि या ठिकाणी 2 दिवस शिबिर चाललं. या 2 दिवस शिबिराचे आयोजन खूप छान पद्धतीने झाले कारण त्यांनी मला त्याचं वार्तांकन केलेलंच आहे. मात्र प्रत्यक्ष त्यांच्या मुखातूनच ऐकूयात आपण कारण या ठिकाणी आरोग्य हे संपूर्ण परिसरामध्ये महत्त्वपूर्ण आहे आणि हे आयुर्वेदिक आहे त्यासाठीच आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. 2 दिवसाचं आयोजन आपण कशा पद्धतीने? 2 दिवसाच्या आयोजनामध्ये जवळपास 200 लोकांना आपण फ्री जर्मन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने चुंबकीय तत्व सहाय्याने आपण लोकांना फ्री सेवा दिली आहे आणि काही ॲलोपॅथिक मेडिसिन त्यांना आपण फ्रीमध्ये दिलेली आहेत. आपल्यासोबत डॉक्टर सुनीलजी वाघमारे. डॉक्टर साहेब नमस्कार. 2 दिवसाचं जे आपलं आयोजन झालं यामध्ये अजून ॲक्टिव्हिटीज काय केलं? त्याच्यामध्ये पेशंटला फिजिओथेरपी, त्यानंतर या सेंटरला सर्वच पॅथीची ट्रीटमेंट केलं जातं. त्या ट्रीटमेंटमध्ये इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदा जसं पेशंटला म्हणजे पेशंटच्या गरजेनुसार त्याला कुठली ट्रीटमेंट द्यायची त्यानुसार आम्ही ट्रीट करतो. म्हणजे प्रत्येक पॅथीची ट्रीटमेंट इथे दिली जाते. आज आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर साहेब, नेमका या 3 दिवसामध्ये आपल्याकडे पेशंट कोणत्या प्रकारचे आहेत? सर, आपण सध्या जनरली समाजामध्ये जे बघतो की मोठ्या प्रमाणात शुगर, बीपी, वात विकार यांचे पेशंट वाढत आहेत आणि बऱ्याच आजारांमध्ये आता कुठलं वयाचं काही राहिलेलं नाही आहे. कुठल्याही वयामध्ये आता हार्ट अटॅक येतो, पॅरालिसिस होतो, म्हणजे आपल्याकडे लाईफस्टाईल डिसीजेसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याच्यामध्ये आहारामध्ये काही गोष्टींमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदलांची गरज असते आणि ते बदल लोक सहज स्वीकारायला तयार नसतात. मग त्यांना कुठलं तरी टेस्टिंग, डॉक्टरांचं मार्गदर्शन सगळ्या गोष्टी मिळणं गरजेचे असतात आणि त्या गोष्टी लोकांचं जे काही धावपळीचं लाईफस्टाईल झालेलं आहे त्याच्यामध्ये ते आज स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. मग त्यांना आपल्याला मार्गदर्शन करता यावं म्हणजे याच पद्धतीने आपण एक प्रकारे माऊलींच्या या ठिकाणी माऊलींच्या माध्यमातून माऊलींची सेवा करण्याची संधी आम्ही घेण्याचा एक संकल्प घेतला आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 दिवस 7 आणि 8 तारखेला फ्री सर्व माऊलींना आपल्याला ही सेवा देण्याचा आम्ही प्रकारचा प्रण घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे.
अतिशय मनपूर्वक आनंद वाटला, कारण या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी आलेले कस्टमर आहेत की जे आपल्या समोर दिसत आहेत कस्टमर जवळपास चालू आहेत या ठिकाणी सगळ्या पद्धतीची, ही अतिशय आनंदाची बाब आहे. प्रतिक्रिया घ्या गर त्यांची घ्या. ज्या ठिकाणी आपण आल्यावर कसं वाटतं आपण तपासून केली का, या ठिकाणी आल्यावर आपणास एकंदरीत आजार काय होता काय याची कल्पना डॉक्टरांना दिली का आपण? म्हणजे तुम्हालाही त्या ठिकाणी आल्यानंतर प्रॉफिट वाटलं, आरोग्य शिबिराचा उत्स्फूर्त असा आपल्याला आणि छान वाटलं, बरोबर आहे? धन्यवाद.